महागड्या गाड्या अवघ्या 10,000 रुपयात विकणारी टोळी पकडली. महागड्या गाड्यांची चोरी करून अवघ्या 7 ते 10,000 रुपयात विकणाऱ्या 4 मोटरसायकल चोरांना जेरबंद केले. त्यांच्याकडून 14,15,000 रुपये किमतीच्या एकूण 46 मोटरसायकली जप्त करण्याची कामगिरी पंढरपूर पोलिसांनी केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 21 मे रोजी भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंदविला होता. याबाबत तपास करताना डीबीच्या पथकास पंढरपूर शहरातील एका व्यक्तीने हा गुन्हा केल्याचा संशय आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. त्याप्रसंगी त्याने वेगवेगळ्या मित्रासह गाड्या चोरल्या व विक्री केल्याचे समोर आले. जप्त केलेल्या 46 मोटरसायकली पंढरपूर शहर व सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणी नामदेव बबन चुनाडे राहणार पंढरपूर, विश्वास ढगे राहणार घानंद जिल्हा सांगली, अतुल जाधव राहणार भक्तिमार्ग पंढरपूर, शकील बंदेनावा शेख राहणार नातेपुते, अभिमान उर्फ आबा खिलारे राहणार मोराची तालुका माळशिरस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील नामदेव चुनाडे हा फरार आहे व इतर चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मुगदूस, हवालदार शरद कदम, बिपिनचंद्र ढेरे, सूरज हिंबाडे, राजेश गोसावी, इरफान मुलानी, पोलीस शोएब पठाण, इरफान शेख, महेश पवार, संजय घुटाळे, प्रसाद औटी, सुनील बनसोडे, सुजित जाधव, समाधान माने, सुजित उबाळे, विनोद पाटील, अनवर अत्तार, सायबर पोलीस ठाणे यांनी केली. पुढील तपास हवालदार सूरज हिंबाडे, बिपिनचंद्र ढेरे, पोलीस शोएब शेख, महेश पवार हे करीत आहेत. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस निरीक्षक प्रशांत भुसमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक MM जगदाळे व उप पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत आदी उपस्थित होते. आपल्याकडे आज पंढरपूर शहरच्या डिटेक्शन ब्रांचने खूप चांगलं इन्व्हेस्टिगेशन आणि रिकव्हरी केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आवर्जून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी पंढरपूर शहर या ठिकाणी आलेले आहे. आपल्याकडे 307/2021 हा 21 मे रोजी गुन्हा दाखल झालेला होता आणि या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आणि पूर्वीच्यासुद्धा काही व्हेइकल चोरीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना व्हेरीफाय करणं आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांना व्हेरीफाय करण्याचं काम पोलीस करत होते. यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा तांत्रिक पुरावा आणि गोपनीय इन्फॉर्मेशन जमा करून ते मूळ आरोपीपर्यंत तर पोहोचू शकले नाहीत, परंतु मूळ आरोपीसुद्धा लवकरच आपल्या ताब्यात येण्याची शक्यता आहे आणि अधिक रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्या रिलेटेड इतर 4 व्यक्तींपर्यंत आपली टीम पोहोचू शकली आणि त्या चौघांकडे मिळून 46 वाहनं, 2-व्हीलर्स आत्तापर्यंत जप्त झालेल्या आहेत. या 2-व्हीलर्स वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून चोरी करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये पंढरपूर शहर, सोलापूर ग्रामीणचे इतर पोलीस स्टेशन्स, सोलापूर शहर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, उस्मानाबाद, लातूर या सर्व ठिकाणांचा समावेश होतो जिथून या व्हेइकल्स चोरी करण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये जी आपल्याला माणसं सापडलेली आहेत आरोपीत, त्या आरोपितांपैकी क्रमांक 1 आरोपीवरती 3 गुन्हे पास्टमधले दाखल आहेत, ज्यामध्ये 1 आर्मॅक्टसुद्धा आहे. दुसऱ्या आरोपीवरती 2 गुन्हे आहेत जे दोन्ही व्हेइकल चोरीचे आहेत. तिसऱ्या आरोपीवरती 3 गुन्हे आहेत आणि जो आपल्याला चौथा आरोपी सापडलेला आहे त्याच्यावरती 16 गुन्हे दाखल आहेत. आता हा जो आरोपी होता हा माळशिरसच्या आपल्या याच वर्षामध्ये घडलेल्या 395 वॉन्टेड होता. बऱ्याच दिवसांपासून सोलापूर ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते, त्यामध्ये तो प्रत्येक वेळेला निसटून जात होता. मात्र या गुन्ह्याच्या इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या शृंखलेने आपण या आरोपीपर्यंत पोहोचलो आणि त्याला यशस्वीरित्या अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. हा जो माळशिरसच्या गुन्ह्यातला वॉन्टेड असलेला आरोपी आहे त्याच्यावरती गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत, जसं रॉबरी आहे, डेकॉयटी आहे, बलात्कार आहे, पळवून नेणे आहे, अपहरण या प्रकारचे गुन्हे आणि व्हेइकल चोरीचे गुन्हे या व्यक्तीवरती दाखल आहेत. याचं जे पास्ट रेकॉर्ड आहे ते गेल्या 10 वर्षामध्ये हा खूप ॲक्टिव्ह क्रिमिनल आहे आणि हिनस प्रकारचे सिरियस क्राईम केलेले आहेत, त्यामुळे मोकांतर्गत कारवाईसाठीसुद्धा आम्ही याच्या रेकॉर्डची पडताळणी करत आहोत आणि ते आपल्या क्रायटेरियामध्ये फुलफिल करत असेल तर आम्ही याच्यावरती लवकरच मोकाची कारवाईसुद्धा इनिशिएट करत आहोत. यामध्ये जो रेकॉर्डवरती असलेला प्रमुख आरोपी आहे ज्याच्या संपर्कात हे 4 आरोपी होते आणि आपल्याला रिकव्हरी मिळालेली आहे, त्या आरोपितावरती सुद्धा भरपूर गुन्हे दाखल आहेत. 53 गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये पंढरपूर शहरातले 6, सोलापूर जिल्ह्यातले 12
आणि इतर जिल्ह्यांमध्ये 35 असे गुन्हे दाखल आहेत. आणि आता तो आरोपी वॉन्टेड आहे, त्याच्यासाठी आपली टीम सर्च करत आहे आणि लवकरात लवकरच हा आरोपी आपल्याला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि याच्याकडून आणखी गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे. आता यामध्ये बऱ्याचशा गाड्या ह्या 1 लाख रुपयांच्या सुद्धा किमतीच्या गाड्या आहेत आणि उरलेल्या सगळ्याच ऑन अन ॲव्हरेज खरेदी किंमत 50,000 पेक्षा जास्त असलेल्या आहेत. आत्ताची जर त्याची टेंटेटिव्ह किंमत पाहिली तर 14.5 लाखांच्या आसपासचा हा मुद्देमाल आहे आत्तापर्यंत रिकव्हर झालेला.